हॅलो, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? तर चला, मी तुम्हाला सगळ्यांना नेतोय एका आजीला भेटायला. तर हे बघा, आपण आलो या आजीला भेटायला. या आहेत आजी, आमच्या फॅमिली फ्रेंड्सच आहेत. पण या आजी ना अचानक पाय घसरून पडल्यामुळे ह्या आता सध्या बेडवर आहेत. आणि मी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या डोळे पण उघडत नव्हत्या आणि बोलत पण नव्हत्या. आणि एरवी आल्यावर त्या अगदीच उठून बसायच्या, गप्पा मारायच्या, पण आज त्या पडल्यामुळे त्यांना बरं वाटत नव्हतं. मग त्यांना जबरदस्तीने उठवलं, मग त्या उठल्या आणि मग त्यांची लेक त्यांना काहीतरी खाऊ घालत होती. तर त्यांना म्हणजे काही खावंसं पण वाटत नव्हतं, कारण कंबरवर पडल्यामुळे त्यांना फार दुखत होतं. त्यानंतर मी त्यांच्याशी बघत होतो, पण त्या एवढ्या रिस्पॉन्ड करत नव्हत्या. मग मी म्हटलं चला आजी, मग त्यांच्या बाजूला बसलो त्यांच्याशी. मग मी हळूहळू गप्पा मारू लागलो, म्हटलं काय आजी, कसं वाटतंय, बरं वाटतंय का? त्या म्हणाल्या हो बरं वाटतंय म्हणून. हे बघा, मग पुन्हा त्या म्हणाल्या थांबी चष्मा लावते. मग त्यांनी चष्मा मागितला आणि मग बघा, मी थोडंसं झूम करून दाखवलं परत. मग आजी म्हणाल्या हो हो आता भारी वाटतंय. मग म्हटलं आजी लवकर बऱ्या व्हा. तर मी म्हटलं आता मी परत कधी येऊ? तर म्हणे तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये, किंवा 5 दिवसांनी ये. बघा मस्तपैकी बोलतायत की नाही आजी? पण आजूबाजूला व्हॉइस असल्यामुळे मी तो आवाज जरा म्यूट केलाय. मग मला म्हणाल्या की त्यांचे अजून एक फॅमिली फ्रेंड्स आहे सुनील, त्यांना पण घेऊन ये. तर फार मला बरं वाटलं, कारण मी जेव्हा आलो तेव्हा आजी एकदम बेडवर झोपून होत्या. आणि असं ऍक्टिव्ह माणूस जेव्हा बेडवर असं पडून झोपून असतं तर बरं नाही वाटत. तर मग माझ्या येण्याने थोडं आजीला बरं वाटलं, थोडं गप्पा केल्या, थोडं मजाक मस्करी केली. आणि मग मी आता हे बघा जात होतो तर मी आजींना टाटा केला, म्हटलं चला आजी, म्हटलं येतं. तर आजीने मस्तपैकी टाटा पण केला. तर अशा प्रकारे आजींची ही छोटीशी भेट मी घेतली. ऑफिसवरून डायरेक्ट आल्यामुळे थोडा अंधार आणि रात्र पण झाली होती. तर मला खूप बरं वाटलं या आजींना भेटून. तर तुम्हाला कशा वाटतं या आजी? हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी आजी चष्मा घालून बसलेत. आणि फायनली मी आता आजींना टाटा करणार आहे. तर त्याचं म्हणाले थांब थांब थांब. हे बघा इथे आजींनी पुन्हा चष्मा काढलाय. बघा तर आता फायनली मी टाटा केलाय आणि आजींना म्हटलं काळजी घ्या, टेक केअर, गेट वेल सून म्हणत मी इकडने निघालो आहे. तर तुमच्या घरी सुद्धा वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांची काळजी घ्या, एवढाच मेसेज मला या व्हिडिओतून द्यायचा होता. तर तुम्हाला आजीचं आणि आमचं कन्व्हर्सेशन कसं वाटलं? आणि सगळ्यांनी आजी लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करा. थँक्यू.